नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास पूर्व चाचणी इयत्ता 5वी ही पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मनवाने दिनांक 21 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत गायनाचा सराव केला तर तिने एकूण किती दिवस सराव केला? 4 दिवस. दुसरा प्रश्न आहे, उदाहरण सोडो, 3578 + 4587 हा एक गुणासाठी प्रश्न आहे. यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं 8165. प्रश्न तिसरा, उदाहरण उभी मांडणी करून सोडो, 5320 + 452 हा देखील एक मार्कासाठी प्रश्न आहे. तर याचं उत्तर येतं 4868. एका शाळेत परिपाठासाठी प्रत्येक रांगेत 11 विद्यार्थी अशा 15 ओळी तयार केल्या तर परिपाठासाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? पाहि ते गुणाकार करूया आपण. 11 × 15 = 66. तर इथे 66 विद्यार्थी उपस्थित होते. केदारने वाढदिवसानिमित्त 48 वया या भेट म्हणून देण्यासाठी आणल्या. त्याने आपल्या प्रत्येक मित्राला 3-3 वह्या वाटायचे ठरवले तर या वह्या किती मित्रांना वाटता येतील? पहा, इथे आपण भागाकार करूया. इथे 48 / 3 म्हणजेच पहा इथे उत्तर येतं 16, म्हणजे हे वह्या जे आहेत ते 16 मित्रांना वाटता येतील. पुढील प्रश्न आहे, सोडो, 545 / 5 सुरुवातीला 5 ने भाग जातो म्हणून 5 × 5 हा आपण इथे भाग दिला. वरचे आपण इथे खाली 4 घेतलेत तर पहा 4 ला 0 चा भाग गेला, परत 45 होतात, परत 9 चा भाग म्हणजे भागाकार येतो 109. गोकुळ आणि मारुती दोघांजवळ प्रत्येकी 100 रुपये होते. गोकुळने 12 रुपये खर्च केले तर मारुतीने 18 रुपये खर्च केले. आता त्यांच्याजवळ प्रत्येकी किती रुपये शिल्लक राहिले? पहा, गोकुळजवळ 100 रुपये होते, त्यापैकी 12 रुपये खर्च केले म्हणजे आता त्याच्याजवळ 88 रुपये शिल्लक राहतात. तर मारुतीजवळ 100 रुपयांमधील 18 रुपये खर्च केले तर मारुतीजवळ 82 रुपये शिल्लक राहतात. पुढील प्रश्न, 1275 या संख्येत 4 दशक आणि 3 शतक मिळवल्यास उत्तर किती येईल? पहा, 4 दशक म्हणजे 40 आणि 3 शतक म्हणजे 300, तर यांची एकूण बेरीज जी आहे ती 1615 येणार आहे. राजांची धावपट्टी आणि अनिलची धावपट्टी इथे दिलेली आहे. वर दिलेल्या धावपट्टीवर दोघांनी धावायची एक फेरी पूर्ण केली तर खालील विधानांपैकी अयोग्य विधानाला रॉंग अशी खून कर. पहा, राजन 14 मीटर धावला तर राजनची पट्टी पहा आहे ही 4, राजनची पट्टी पहा ही 4, हे 3, 7 × 4 = 11, 11 × 3 म्हणजे 14 मीटर, म्हणजे हे जे आहे ते बरोबर आहे. अनिलची पट्टी पहा आहे 3, 3, 3, 3 अशा आपल्याकडे 4 आहे, 3 × 12 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. अनिल 2 मीटर जास्त धावला तर इथं अनिल हा 2 मीटर कमी धावलेला आहे. राजन 2 मीटर जास्त धावला कारण हे याची राजनची धावपट्टी 14 आणि अनिलचे जो आहे तो 12 मीटर धावला, म्हणजेच राजन हा 2 मीटर जास्त धावला, म्हणजेच चुकीचं विधान हे आहे की अनिल 2 मीटर जास्त धावला. निरीक्षण कर खाली दिलेल्या एकूण रक्कम किती ते चौकटीत लिहि. पहा, इथे 100 आहेत, त्यानंतर आहेत 50, त्यानंतर आहेत 20 च्या 2 नोटा म्हणजे 40, 5 च्या 2 कॉईन म्हणजे 10 + 2 रुपये म्हणजे किती होतात? पहा, 100 आणि 50 हे झाले 150, 40 हे म्हणजे 190, 10 म्हणजे 200 आणि हे झाली रक्कम जी पूर्ण 202 झालेली आहे. पुढे दिलेला अपूर्णांक हा शब्दात लिही. इथे जो अपूर्णांक दिलेला आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. यामध्ये 9 हा पूर्णांक आहे आणि 1/2 हा पूर्णांक आहे, म्हणजेच याचं वाचन लिहित असताना 9.1/2 अशा प्रकारे लिहिता येते.
खालील सारणीचे निरीक्षण करून उत्तरे लिही. इथे काही फुले दिलेली आहेत, पहा इथे प्रमाण दिलेलं आहे. एक फूल म्हणजे 10 फुले, म्हणजे एक फुलाचं चित्र म्हणजे इथे 10 फुले. तर रुखसार कडील फुले अंजलीकडील फुलांपेक्षा कितीने कमी आहेत? बघा, रुखसारकडे आहेत 2 म्हणजे 20 आणि अंजलीकडे 4 फुले म्हणजे 40, म्हणजे हे 20 कमी आहेत. अंजली व अलिया यांची फुले एकत्र केल्यास, पहा अंजलीकडले 40 आणि अलियाचे हे 30, एकूण 70 होतात. ती वैभवच्या फुलापेक्षा कितीने जास्त असतील? वैभवकडे 5 म्हणजे 50, 70 वजा 50 म्हणजे 20. खालील नक्षीचा आकृतीबंध पूर्ण कर. पहा इथे सुरुवातीला हा गोल दिलेला आहे, नंतर चौकोन, त्रिकोण, पुन्हा गोल, नंतरची आकृती पाहिजे चौकोनाची, नंतर त्रिकोण, नंतर पाहिजे गोल. आम्ही जवळ 24 खोकी असून त्या प्रत्येकात 12 आंबे आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती आंबे आहेत? पहा इथे 24 खोकी दिली म्हणजे 20 अधिक 4 आणि 12 म्हणजे 10 अधिक 2. आता यांचा गुणाकार करूया. 10 गुणिले 20 म्हणजे 200, 10 गुणिले 4 म्हणजे 40, 2 गुणिले 20 40 आणि 2 गुणिले 4 8, 5 200 आणि 40 ही झाली 240 आणि खाली 4 अधिक 40 अधिक 8 म्हणजे 48, म्हणजे एकूण आंबे जे आहेत ती 288 आहेत. थँक्यू.